विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मेंबर रोल ओके ओके। मी रवी शिंदे, भटके मूळ संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष। आज सोलापूर शहरातील नावाजलेला या गरिबांचा सिव्हिल हॉस्पिटल हा सर्व सोलापूर शहरामध्ये परिचित असलेला सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राला काळीमा फासणारा असा जो डॉक्टरांचा कृत्य केलेला आहे त्या डॉक्टरांच्या विरोधात प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो। आज 2 दिवसाखाली एक किरकोळ ॲक्सिडेंटच्या कारणानिमित्त किसाना या युवकाला या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं। त्याच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून छोटंसं ॲक्सिडेंट होता, त्याला खूप काही लागलेलं नव्हतं किंवा जखमा अशा झालेल्या नव्हते। त्याला डॉक्टरांनी सिटी स्कॅनसाठी नेलं। सिटी स्कॅन करत असताना त्याच्या त्या युवकाचे रक्ताच्या उलट्या होत होत्या। त्यावेळेस नातेवाईकांनी त्याला विचारलं असता तर त्या नर्स किंवा त्या वॉर्डबॉय किंवा त्या डॉक्टरनी म्हटलं काही होत नसतं, नॉर्मल आहे, व्यवस्थित होईल अशा पद्धतीचं या नातेवाईकांना ट्रीट करण्याचा प्रयत्न या डॉक्टरांनी केलेला आहे। त्यानंतर आज त्या युवकाचं मृत जाहीर केलं त्या डॉक्टरांनी आणि नातेवाईकांना अशी तंबी आणि अशी धमक्या या डॉक्टरांच्या माध्यमातून मिळत आल्या की हा जो प्रकार झालेला आमच्या हलगर्जीमुळे आमच्या चुकीमुळे झालेला आहे, तुम्ही इतर कुणाला सांगू नका, अन्यथा आम्ही वेगळ्या पद्धतीनं तुमच्यावर कारवाई करू अशी धमकवणं या डॉक्टरांनी केलेलं, या नातेवाईकाने केलेलं आहे। त्या डॉक्टरांना चेतावणी देण्यात मी देऊ इच्छितो आणि खास करून या सिव्हिल हॉस्पिटलच्या या डीनला विनंती करू इच्छितो की आजचे जे डॉक्टर आहेत सचिन जाधव, रोहन जांभळकर, सिद्धी शहा व स्नेहा दुबारी या सर्व कर्मचाऱ्यांना डॉक्टरांना मनुष्यबळाचा 302 गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी आणि डीनला एक विनंती असणार आहे या लोकांना तात्कालीन सस्पेंड करावा आणि यांच्यावर पोलीस प्रशासनाने 202 गुन्हा दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या संबंधित माझ्या या भटकती समाजाला न्याय मिळून द्यावा असं मी सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनी विनंती करतो। जर उद्या 2 दिवसाची या 24 तासाची वेळ देतोय या डॉक्टरांवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जर कारवाई करण्यात नाही आली उद्या आम्ही सन्माननीय सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे, सिटी कमिशनर साहेबांना निवेदन देणार आहे। जर यांना आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर संपूर्ण या सोलापूर शहरामध्ये सर्व रस्ते चक्के जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि जर या 24 तासाच्या आत जर त्या या अशा कृत्य करणाऱ्या डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना जर आपण जर डीन साहेबांनी जर पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर तमाम सर्व भटक्यांमध्ये संघटनेतील सर्व समाजातील सर्व लोकांनी आम्ही कलेक्टर कचेरीवर मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही। आपण एवढे मी तंबी देऊन मी इथंच आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक मिनिट सर, मागील 8 ते 10 दिवसांमध्ये अशी जी घटना सिव्हिल रुग्णालयामध्ये झाली आहे, एक मृतदेह वय वर्ष 23 असा या टीबीचा उपचार घेताना एक मृतदेहाच्या अंगाला अक्षरशः मुंग्या लागण्यात आले होते, त्याच संबंधित पोलीस डॉक्टर आणि कर्मचारी हे दोषी आढळल्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असंही डीएन मॅडमनी सांगितलं होतं, त्यावर त्यांनी अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही अशी आम्हाला माहिती मिळाली आहे, त्यावर आपलं काय बोलायचं साहेब? जर डीन मॅडमने जर पाठीमागचे जर असे त्या टीबी पेशंटला जर असे जर हलगर्जीपणा जर ते डीन मॅडमला करत असतील तर सन्माननीय पालकमंत्री बर्ने मामाला आम्ही निवेदन देऊ, संबंधित डीनला तात्काळ त्यांची बदली करावी आणि इथं या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगला कर्तबदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी डीन नेमावा अशी विनंती करीतो। जर मॅडम जर परत जर असेल ह्या बाबतीत जर हलगर्जीपणा केली तर सोलापूर शहर पेटल्याशिवाय राहणार नाही याची या डीन मॅडमने दक्षता घ्यावी आणि जे काही नुकसान होईल शासकीय मालमत्ताचं जे काही नुकसान होईल त्याचा सर्वस्व जबाबदार ही डीन मॅडम असत। शंकर माझं नाव पवार आहे।
माझा भाऊ आहे ना गावाला गेलता, दादाला ॲक्सिडेंट झाला आहे, तर उपचार काय सुद्धा झाला नाही, 12 तासात एक इंजेक्शन नाही, एक डॉक्टर नाही, एक नर्स नाही, त्याच्यामुळं आमचा भाऊ मेला आहे, आणि त्याच्याबद्दल मला हे पाहिजे होतं जरा. नेमकं काय नेमकं काय प्रकार घडलं होतं? नेमकं काय म्हणजे रक्ताचं उलटी झालं आहे, तिथे एक आहे एकदम निष्काळजीपणा केली, तिथं जाऊ दे म्हणलं तर चालेल लावा म्हणलं, तिथं बी काय सुद्धा काय केलं नाही, तिथं झालंय मग सी टी स्कॅनमध्ये गेले, तिथं पटपटा म्हणून सांगितले, त्याच्यानंतर काय म्हणले चुकभूल झालं आहे जाऊ द्या माफ करा नाही तर काय तर इथं भेटून टाकू म्हणून असावे म्हणले तिने, ते म्हणलं तसं काय नको मला, माझा मला भाऊ पाहिजे म्हणून म्हणलं मी. एकंदरीत ज्यावेळेस तुमच्या रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं त्यावेळेस तुमच्या रुग्णाची स्थिती कशी होती? चांगली होती, एकदम बरं होतं, पण नंतर एकदम बिघडलं, त्याचं लक्षच दिलं त्याला 12 तासामध्ये. म्हणजे डॉक्टरांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाला असं तुम्हाला म्हणणं? बरोबर हलगर्जीपणा झाला आणि कोण लक्षच दिलं ना अजिबात, जे चूक झालं आहे मिटून घेऊ असं कोण म्हणाल तुम्हाला? ते डॉक्टर साहेब म्हणले तुम्हाला एकदम मोठं सरच नाही तिने म्हणलं. नाव माहिती आहे का त्यांचं? डॉक्टरांचं नाव काय? नाव माहिती आहे त्यांचं. सांग. ठीक आहे, पण कुठून आला होता ना? ओके, पण राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.